गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम तस्मै श्री गुरवे आपण गीतेच्या अकराव्या अध्यायाच्या एकतीसाव्या श्लोकापर्यंत आज पोहोचलो आहोत तीस मागच्या घेतला श्लोक आज आपण एकतीसाव्यापासून सुरू करू आय गोइंग टू स्टार्ट शेअरिंग द स्क्रीन लेट मी टू द वर्शन फर्स्ट प्रभुपाद काय म्हणतात बघूया इसे आख्याही मेको भवानुग्रूपो नमोस्त वर प्रसीद विज्ञामिछाद्यम नजा नजानावृत्ती आख्या हि मेको भवानुग्रूप O Lord of Lords, so fierce of form, please tell me who you are. I offer my obeisances unto you. Pleasure, please be gracious to me. You are the primal Lord. I want to know about you, for I do not know what your mission is. Oh Lord of Lords, O Deva Deva. Deva, Deva. ओ फिअर्स ऑफ फॉर्म तुझा जो तुझं जे रूप आहे हे किती भयानक आहे हे मी आता बघितलं रे प्लीज टेल मी हू यु आर तू खरंच सांग मला तू कोण आहेस मी प्रणिपात करतो तुझ्यासमोर ओबीसीएन सांग प्लीज बी ग्रेशियस ग्रेशस्ट मी माझ्यावर कृपा कर दया कर यु आर द प्रायमर लॉर्ड म्हणजे तू सगळ्यांचा आधी देव आहेस आय वॉन्ट टू नो अबाउट यू आय वॉन्ट टू नो अबाउट यू मला तुझ्या तुझ्याबद्दल माहिती करून घ्यायची फॉर आय डोंट नो व्हॉट युअर मिशन इज तू कशा करता आलेला आहे ते मला माहित नाही गीताईमध्ये काय म्हणतात सांगा असा कोण तुम्ही भयान नमू तुम्हा वरा न कोपा सुख आदि देवा ध्यानी नये की करनी कशी कशीही सांगा असा कोण तुम्ही भयान नमू तुम्हा देवरा न कोपा माझ्यावर तुम्ही कोपू नका म्हणजे माझ्यावर तुम्ही रागवू नका जाणावया उत्सुक आदी देवा तुझ्याबद्दल मी हे आदि देवा जाणण्यास उत्सुक आहे ध्यानी न ये करणी कशी ही तुझी ही जी करणी आहे ही समजत नाही मला आय डोंट नो हाऊ टू अंडरस्टँड दिस हे दैवेश मी प्रार्थितो तव कृपेसी भयंकर रूपात कोण तू असी इच्छितो तुझे ज्ञान सकलादी तू मज न कळे किंचितही तुझा हे तू तु। हे देवेश मी तुझा मी, मी तुझ्या कृपेची प्रार्थना करतो भयंकर रूपात तू तु कोण आहेस तुझ सगळं ज्ञान जे आहे ते मला तुझ्याबद्दलच करून घ्यायचंय मज न कळे किंचितही तुझा हेतुझा हे तुम्हाला कळत नाही वृत्तपदामध्ये काय म्हणतात करी वंदना प्रार्थना मी तुम्हास कृपा आणि सांगा आम्हास समस्तासी आधी तुम्हीही कृष्ण असे रूप का धारिले ते कळे ना तुमचं हे रूप तुम्ही असं कसं काय धारण केलेलं हे काय कळत नाही मला मी तुम्हाला वंदना करतोय प्रार्थना करतोय ती कृपा करा आणि मला सांगा आम्हाला सांगा समस्तासी आधी तुम्हीच सगळ्यांपेक्षा आधी तुम्हीच आहात देव तुम्ही असं काय रूप असं रूप का बरं धरलं हे तुम्ही आम्हाला कृपा करून सांगा सो याच्यानंतर so, ज्ञानदेव काय म्हणतात या श्लोकांबद्दल टू ज्ञानेश्वरी म्हणतात की हे उग्र रूप धारण केलं तू कोण आहे मला सांग हे देव श्रेष्ठ मी तुला नमस्कार करतो माझ्यावर अनुग्रह कर अगोदर मी तुला पूर्णत्वाने जाणण्याची इच्छा करीत आहे कारण तुझीही प्रवृत्ती मला समजत नाही तू हे विश्वरूप भयानक रूप मला जे दाखवलं हे कशा करता दाखवलं हे मला कळत नाही आहे मला असं कोणाला कोणालाही हा प्रश्न होता की हे का बरं कृष्ण निरूप दाखवलं असेल तर त्याचं उत्तर कृष्ण देतील नाही का पहिले हा प्रश्न आपण समजून घेऊ अर्जुनाच्या मनात पण हाच प्रश्न आला की हे का बरं करत तू हे मला विश्वरूप का बरं दाखवलं इतकं भयानक तरी एक वेळ वेद वेद्या जी त्रिभुवैनिक आद्या विनवणी विश्ववंद्या आई के माझी चारशे चौवेचाळीसावा चारशे चौवेचाळीसावीस बघा ही चार 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 इलेवन फोर 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 वन वन फोर 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 अशी ही आज ठीक आहे देवाच्या कृपेने आज अशी ओबी आपल्याला पाहायला मिळते काल माझ्या घड्याळात मी जेव्हा नजर टाकली घड्याळ म्हणजे माझ्या फोन मध्ये मा दे। तेव्हा मला चार वाजून चौरेचाळीस मिनिट आणि चौवेचाळीस सेकंद दिसले होते रॅन्डम अशा प्रकारे दिसतात नंबर्स कधी कधी मला कोणीतरी सांगितलं की अशा प्रकारचे आकडे जर तुम्हाला दिसले तर युअर लाईफ इज इन सिंक्रनी म्हणजे युअर लाईफ इज सिंक्रनाइज और युअर लाईफ इज इन सिंक विथ द युनिवर्स सो so, असं जर असेल तर फार चांगली गोष्ट आहे आपल्याला तर आपण सुखद अनुभवात आहोत हे सारखं जाणवतं बरोबर आहे कारण आपल्याला हे माहिती आहे की जगामधल्या वस्तूंमुळे जे सुख किंवा दुःख होतं ते तात्पुरतं आहे जात आगमा अपायना अनित्या हे आपण शिकलोय राईट आपण आतापर्यंत जे जे काही शिकलेलो आहे ना ते ते विसरायचं नाही बर का ते आपल्याला आपल्या गाठीशी ठेवून आणि मग पुढे जायचंय म्हणजे मागचं पाठ आणि पुढचं पाठ असं नको व्हायला आपण जे शिकलो ते आपण त्यातला जो मुख्य बिंदू आहे म्हणजे पॉइंट आहे तो आपल्याला लक्षात पाहिजे प्रत्येक वेळेस आणि आपल्याला फक्त दोनच पॉइंट शिकायचे ना आपल्याला दोन गोष्टी शिकायच्या आहेत की आपण स्वतःला जो वेगळा देह मानतो हो, आहोत तो आपण नाही आहोत आणि आपण जो स्वतःला वेगळा जीव मानतो हो, आहोत तो पण आपण नाही आहोत आपण अनंत आनंद स्वरूप शुद्ध चैतन्य आहोत याच्याबद्दल आपल्या मनामध्ये शंकाच असेल नको जाणीव नसेल होत किंवा अनुभव नसेल होत परंतु ऍटलिस्ट गृहित धरा नास्ती बुद्धी आयुक्त अस नचायुक्तस्य नचा भावना नचा भाव येत शांती अशांत सोत सुखम जरी आपल्याला ज्ञान नसलं तरी सुद्धा भावना तर करा एम डिव्हाइन बिक आय एम डिव्हाइन आत्ता मला असं वाटत नाही मला असं वाटतं की आय जीवात्मा आम्ही पाप हम पापकर्मा हम आपण पापकर्मा आहोत असं आपल्याला वाटतं ते नाही आहे बरोबर इट्स नॉट करेक्ट परंतु वेदाकडून जाणले जाणाऱ्या तैरो त्रैलोक्याच्या मूळ कारणा व सर्व जगाला नमस्कार करणाऱ्या करण्याला योग्य अशा हे श्रीकृष्ण माझी एक वेळ माझी विनंती ऐक काय म्हणतो ते एक ऐसे बोलो वीरे चरण नमस्कारिले शिरे मग म्हणे तरी सर्वेश्वरे अवधारी जो त्या शूर अर्जुनाने याप्रमाणे बोलून आपल्या मस्तकाने प्रभूच्या चरणाला वंदन केलं आणि मग म्हणाला हे जगत प्रभो श्रीकृष्णा आपण ऐकावं मिया होया समाधान जी पुसिले विश्वरूप ध्यान आणि एकेची काळे त्रिभुवन गिळी तुझी उठिलासी माझं समाधान व्हावं म्हणून मी विश्वरूपाचं ध्यान विचारलं आणि इतक्यात तू एकदम सर्व त्रैलोक्य संहारच करत उठला तरी तू कोण का येतुली ये भ्यासुरे मुखे का मिळविली आघवियाची करी परी जली शस्त्रे का ह्या तेव्हा तू आहेस तरी कोर व इतकी ही भयंकर तोंड कशाकरता तयार केलीस व या सर्वच हातात शस्त्र कशाकरता धारण केली आहेस जी जवतव रागीटपणे वाढोनी गगना आणि तोसी होणे का डोळे करूनी भिंगळ बाणे भेडसावी जेव्हा तेव्हा रागीटपणे अधिक वाढून आकाशालाही कमीपणा आणतोयस तू भयंकर डोळे वटारून आम्हाला भीती काय म्हणून दाखवतोयस असं काबर करतोयस तू येथ कृतांतेसी देवा कासया किजतसे हे सांगावा तुवा सांगावा अभिप्राय मज देवा इथे सर्वनाश करणाऱ्या काळासोबत स्पर्धा काय म्हणून केली जाते ह्या करण्यात तुझा काय अभिप्राय आहे तो तुम्हाला सांगावास या बोला म्हणे मी कोण आहे मी कोण हे आहासी सी पुसतो आणि काही सयाला गी असे वाढतो तेसी अर्जुनाच्या भाषणावर श्रीकृष्ण म्हणाले मी कोण आहे आणि एवढ्या उग्रतेने कशाकरता वाढतोय हे तूच विचारतोय ना बघा की मला आता परवा जेव्हा मी शुक्रवारी नागपूरला होतो ना तेव्हा जे भाषण केलं गीतेवर त्यानंतर कुणीतरी येऊन विचारलं की ही सृष्टी जी आहे ती सारखी प्रसरण पावती आहे द युनिवर्स इज कॉन्स्टंटली एक्सपेंडिंग येस द फिजिकल युनिव्हर्स इज एक्सपॅन्डिंग पण त्याचा अनुभव आपल्याला कुठे होतोय आपल्याला त्या एक्सपेंडिंग युनिवर्सच्या युनिव्हर्सच्या फेरी नाही जायचं वी हॅव टू कम टू द सेंटर ॲट द सेंटर देर इज नो मुवमेंट म्हणजे तुम्ही विचार करा की पृथ्वी स्वतःभोवती फिरते ना तर पृथ्वीचा जो मध्य आहे तिथे काय आहे मुवमेंट तिथे पृथ्वीच्या रिलेशनमध्ये पृथ्वीशी सापेक्ष तिथे मुवमेंट नाही आहे नाही का जर पृथ्वी सूर्याभोवती फिरत असेल तर सूर्य हा सूर्य मालिकेमध्ये एक स्थिर स्थान आहे बरोबर आहे पण सूर्य सूर्य मालिका घेऊनच आणखी कुठेतरी फिरतं कशा तरी भोवतरी असं सगळंच्या सगळं जिथे कुठे फिरत असेल ना ते सगळंच्या सगळं एका कुठल्या तरी केंद्राभोवती फिरतंय आणि त्या केंद्रापासून बाहेर सगळीकडे ते फेकलं जात आहे अशा प्रकारचा शास्त्रज्ञांनी लावलेला शोध आहे तो खरा असेल किंवा नसेल सुद्धा खरा असेल असं आपण गृहित धरू पण समजा खरा असेल असं जर गृहित धरलं तर मग तुम्ही विचार करा की गीतेमध्ये सुद्धा तर अशा प्रकारचा शोध भगवंतानी लागलेलं कि आहे किंवा भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे असं आपल्याला गीता सांगते नाही का किंवा ज्ञानेश्वरी सांगते असं म्हणू आपण अशा प्रकारचा हा जो भयानक नजारा आपण म्हणू उर्दूमध्ये किंवा हिंदीमध्ये आपण त्याला दृश्य म्हणू किंवा संस्कृतमध्ये दृश्य म्हणू हे असं जे भयानक दृश्य आहे मराठीचे दृश्यच म्हणू आपण हे तू दाखवतोयस मला त्याच्यानंतर भगवान उत्तर देणार आहेत नंतर मग आपण थांबून थोडं चिंतन करूया सो so लेट्स गो टू द नेक्स्ट वर्स श्री भगवान वाच कालोस्मि लोक क्षय कालोस्मि लोक क्षय कृ प्रवृद्ध लोकान समाहर तुम्ही अप्रवृत्त कृत्र न सर्वे येवस्थिता प्रत्यनी केशु योधा काय श्लोक आहे हा त्याचा काय अर्थ आहे वी डोंट नो विल फाइंड आउट द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड सेड टाइम आय एम मी काळ आहे द ग्रेट डिस्ट्रॉयर ऑफ द वर्ल्ड काळ ही अशी सत्ता आहे की ज्या सत्तेमुळे एखाद्या गोष्टीमधला बदल आपल्याला अनुभवायला येतो काळाच्या सत्तेमुळे एक लहान मूल जे असतं ते टीनेजर होत नंतर तरुण होतं मग प्रौढ होतं आणि मग वृद्ध होतं आणि नंतर मग ते मरत असं आपल्याला वाटतं हा जो बदल आहे आपल्या शरीरामधला हा काळाच्या प्रभावामुळे होतो जर आपण आपल्या भोवताली जे काही चाललेलं आहे त्याच्या त्याच्यासोबत आयडेंटिफाईड असो आपलं जर त्याच्यासोबत तादात्म्य असेल तर ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली सगळ्या गोष्टी सारख्या नष्ट होताना दिसतायत आपल्याला त्याचप्रमाणे आपण देखील नष्ट होत आहोत म्हणजे आपला देह नष्ट होतोय ज्याप्रमाणे पृथ्वीमधली प्रत्येक वस्तू किंवा या जगामधली प्रत्येक वस्तू गेल्या क्षणी जशी होती तशी ती आता नाही आहे त्यामुळे गेल्या क्षणीची पृथ्वी किंवा सृष्टी नष्ट झाली या क्षणी नवीन सृष्टी आहे पुढच्या क्षणी पुन्हा नवीन सृष्टी आहे तर अशा प्रकारे सृष्टीचा संहार सृष्टीची प्रतिष्ठापना आणि सृष्टीच म्हणजे पहिले तयार होणं राहणं आणि मग संपणं या तिन्ही गोष्टी काळाच्या प्रभावामध्ये आपल्याला लक्षात म्हणजे जर आपल्याला बदल लक्षात नाही आला तर काळाचं भान होणारच नाही बदल झालेला आपल्याला कळला म्हणजे आपल्याला समजा एखाद्या पूर्वीच्या घटनेची स्मृती असली आणि नंतर मग आपण आताची घटना जर बघितली तर त्या दोन घटनांमध्ये आपल्याला एक जे अंतर जाणवतं तो, तो काय आहे आताच्या ज्या घटना आहेत त्या म्हणजे काय की ह्याच्या आधी ज्या घटना घडून गेलेल्या असतील किंवा ह्याच्या आधी जी काही कर्म करून घेतलेली गेलेली असतील कर्म केली गेलेली असतील त्या कर्मांचा परिपाक आहे का काही माया द ग्रेट डिस्ट्रॉयर ऑफ द वर्ल्ड एंड आय हॅव कम हिअर टू डिस्ट्रॉय ऑल पीपल विथ द दांडवस ऑल द सोल्जर्स सोलजर्स हिय साइड म्हणजे महाभारताच्या युद्धामधले सगळेचे सगळे सैनिक इन्क्लुडिंग कौरव सगळे कौरव हे सगळेचे सगळे नष्ट होणारे कोण उरणारे फक्त पाच पांडव असं होणार आहे म्हणजे काय आहे की जो सत्व गुण आहे तो उरेल शेवटी रजोगुण तमोगुण संपतील गीताईमध्ये काय म्हणतात विनोबा म्हणतात श्री भगवान म्हणाले मी मी काळ लोकांत कडलेला भक्षा वया सिद्ध असे इथे जनास हे नष्ट होती र तुझ्या विनाही झाले उभे जे उभयत्र वीर मी काळ लोकांतक वाढलेला लोकांतक म्हणजे जेव्हा लोकांचा अंत होतो लोकांतक वाढलेला भक्षावया सिद्ध इथे जनास माझ्या समोर हे ताट वाढून ठेवलेलं आहे जनांच म्हणजे ह्या सगळ्या जीवांचं किंवा ह्या सगळ्या देहांचं मी त्यांना भक्षावयाला सिद्ध आहे म्हणजे आय गोइंग टू डिव्हावर ऑल ऑफ दॅम हे नष्ट होतील तुझ्या भी नाही हे तर तू नसलं तरी सुद्धा नष्ट होणारच आहे झाले उभे जे उभयत्र वीर दोन्ही बाजूला उभयत्र म्हणजे दोन्हीकडे जे उभे झाले वीर फायटर्स ऑल बी डिस्ट्रॉईड ईश्वर कुलकर्णी असतुझे भगवान म्हणती मी काल सृष्टीशी नाशिन म्हणती जीवांशी मारीन सैन्य टाकले समोरासमोर सैन्य ठाकले ठाकले म्हणजे उभे ठाकले समोरासमोर न वाचेल राहशील तू मात्र तू राहशील परंतु तू बाकी सगळे लोक मरतील वृत्त वृत्तव काय म्हणतात असे भगवान म्हणाले हे असे काळमीची करी नष्ट लोका व प्रवृत्त झालो व धीण्यासी लोका जरी तू करावे न काहीच येथ न ठेवी न योध्यास असे काळ मीची करी नष्ट लोक सगळ्या लोकांना मी नष्ट करणार व प्रवृत्त झालो वधिण्यासी लोक मी सगळ्यांना असे म्हणजे त्यांचा वध करणार आहे मारून टाकणार त्यांना जरी तू करावे न काहीच येत तू जरी नाही केलं काहीतरी मी तर त्यांना मारणारच आहे म्हणजे काय की काळाच्या प्रभावामुळे हे सगळे लोक मरणार आहेतच इथे तू फक्त निमित्त मात्र हो तू काही जरी नाही केलं तरी स्वतः होणारच आहे त्यामुळे आता तुला धर्मयुद्ध करण्याची संधी मिळालेली आहे तर तू कर आणि हे पवित्र कर्म कर या सगळ्यांना युद्धामध्ये पराजित करण्यास नाही दोन्ही कडल्या योद्ध्यांना मी मारून टाकणारे जिवंत नाही ठेवणार आहे ज्ञानदेव काय म्हणतात बघ्या ज्ञानदेव म्हणतात श्री भगवान वाच कालोस् लोकक्षय कुप्रवृद्ध लोकांसमा हरतुमिह प्रर तुम्ही हर। ते सर्वे भविष्य स्थिता प्रत्यनीकेषु योधा श्रीकृष्ण म्हणाले लोकांचा संहार करणारा व त्यासाठी वृद्धी पावलेला मी काळ आहे इथे मी लोकांचा संहार करण्यासाठी प्रवृत्त झालो आहे तुझ्या खेरीज दोन्ही पक्षांच्या प्रत्येक समुदायामध्ये जे योद्धे आहेत ते सर्व नाहीचे होतील तरी मी का तरी मी काळुगा हे पुढे लोक संहारावयाला गी वाढे संघ पसरली आहाती तोंडे आता ग्रासी न हे आगवे ज्ञानेश्वरी म्हणते की तर अरे मी काल आहे हे, हे पक्क समज मी जगाचा नाश करण्याकरता मोठा होत आहे माझी तोंड चहूकडे पसरलेली आहेत आणि मी त्या तोंडाने हे सर्व विश्व आता घेऊन टाकीन एथ अर्जुन म्हणे कटकटा उभ गेलो मागिल्या संकटा म्हण आळविला तव वोखटा वाईला हा असं ऐकून अर्जुन म्हणाला हाय हाय हे सर्व सैन्याच्या सैन्यच विश्वरूपाच्या उग्र तोंडात जात आहे अशा या पहिल्या संकटाने मी त्रासलो म्हणून मी श्रीकृष्णाची प्रार्थना केली त्यावर तो हा श्रीकृष्ण परमात्मा अनिष्ट रूपाने प्रकट झाला बघा हाय हाय हे सर्व सैन्याच्या सैन्यच विश्वरूपाच्या उग्र तोंडात जात आहे अशा या पहिल्या संकटाने मी त्रासलो म्हणून श्रीकृष्णाची प्रार्थना केली तर मग काय त्यावर हा श्रीकृष्ण परमात्मा अनिष्ट रूपाने प्रगट झाला अनिष्ट रूपाने ठीक आहे देवीची कठीण बोले आस तुटी अनिष्ट म्हणजे माझी इच्छा नसलेल्या रूपाने प्रकट झाला देवीची कठीण बोले आस तुटी अर्जुन होईल हिंपुटी म्हणून सवेची म्हणे किरीटी परी आन एक असे त्यावर कठीण बोलल्याने अर्जुन निराश व कष्टी होईल म्हणून लागलीच श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना पण ह्या दुसरी आणखी एक गोष्ट कुठली गोष्ट आहे तरी आताची ए संहार वाहरे तुम्ही पांडव असा बाहिरे तेथ जात जाता धनुर्धरे सावरिले प्राण तर आताच्या या संहार रूपी संकटाबाहेर फक्त तुम्ही पांडव आहात असे भगवंत बोलले त्यावेळी अर्जुनाने जाण्याच्या बेतात आलेले आपले प्राण सावरून धरले म्हणजे <laughs> त्याला अर्जुनाला हे सगळं रूप बघून घाबरून त्याला हार्ट अटॅक वगैरे येत की काय असं त्याला वाटत असावं परंतु त्यांनी ते मोठ्या मुस्लिम धरून ठेवलं हम्म होता मरण महामारी गेला तो होता सावधू झाला मग लागला बोला चित्त देऊ अर्जुन मरण रूप महामारीत सापडला होता मरण रूप महामारीत म्हणजे काय की ह्या विश्वरूपाच्या तोंडात सापडला तो होता तर त्याच्यामुळे त्याला तो स्वतः नव्हता दिसत त्याला बाकीचे सगळे दिसत होते असं असंच नसतं का आपलं तुम्ही विचार करा आपल्याला इतर लोक मरताना दिसतात आपण स्वतः मरू असं आपल्याला कधी वाटतच नाही नाही म्हणजे आपला देहांत देखील होईल असं आपल्याला वाटतच नाही आपल्या देहाबद्दलची आपली आसक्ती जर सुटली तर आपल्याला आपण मरू असं कधी स्वप्नात देखील वाटणार नाही कारण की ते सत्य आहे आपलं जे खरं स्वरूप आहे ते कधीच नष्ट नाही होऊ शकत आणि तेच सत्य आहे परंतु आपण त्याला धरून बसत नाही आपण धरून कशाला बसतो आपण धरून बसतो ते आपल्या शरीराला आपल्या देहाला आपल्या जीवाला आपल्या अहंकाराला त्याला आपण धरून बसतो त्याला जेव्हा आपण धरून बसतो हो तेव्हा आपल्याला तो आपल्या हातून निष्ठून जाईल असं वाटतं आणि त्याच्यामुळे आपल्याला भीती वाटते त्याच्यामुळे आपल्याला दुःख होतं हेच मूळ कारण आहे दुःखाचं मूळ कारण हे आहे की आपल्याला जसं असायला हवं असं वाटतं जीवन तसं नाही आहे जी गोष्ट आपण सांभाळून ठेवू शकत नाही जी गोष्ट कायमस्वरूपी राहू शकत नाही जी गोष्ट नष्ट होणारी आहे ती गोष्ट नष्ट होऊ नये असं आपल्याला वाटतं आणि तसं होणार नाही त्यामुळे आपण दुःखी होतो आपल्याला असं वाटतं की आपण मरू नये किंवा आपल्या जवळपासचे लोक मरू नये असं नसतं होत त्याला तुम्ही काही नाही करू शकत जवळपासचे लोक जर मरताना तुम्हाला बघायचं नसेल तर मग तुम्ही आधी मारा नाही पण ते आपल्या हातात आहे का ते आपल्या हातात बिलकुल नाही आपल्या हातात काय आहे आपल्या हातात हे आहे की हे समजणं की जन्म आणि मरण ह्या दोन्ही गोष्टी दिसतात आणि आपण त्या शरीरांना ती व्यक्ती असं धरून चालत असतो त्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे ही ही व्यक्ती गेली तसं नाही आहे परंतु ती व्यक्ती जेव्हा होती तेव्हा देखील तुमच्याच मनात होती आणि जेव्हा आहे तेव्हा देखील तुमच्याच मनात आहे नाही का म्हणजे व्यक्ती ती बाहेर नसून तुमच्या हातच आहे आता तुम्हाला जे काही दिसतंय जे काही अनुभवायला येतं ते सगळं सगळं सो व्हॉट एव्हर यू कॅन सी इज गोइंग टू बी डिस्ट्रॉइड या महाभारतामध्ये अर्जुनाच्या व्यतिरिक्त जे काही आहे ते सगळंच्या सगळं नष्ट होणार आहे आपल्याला पण तर तेच करायचंय आपल्याला देखील आपल्या व्यतिरिक्त जे काही आहे ते सगळ्या सगळं एक आभास आहे हे माहिती असल्यामुळे आपण त्याचा त्याग केला पाहिजे त्या त्या केला पाहिजे तो त्याग आपोआप झाला पाहिजे त्याग केला तर मग आपण म्हणू की नाही कि मी किती त्यागी आहे म्हणजे मग तो अहंकार वाढेल की मी सगळं सोडून दिलं बरं का पण तो मी काय नाही तो मी जो आहे तो मिथ्या आहे कळणं फक्त आवश्यक आहे म्हणजे तो गळून पडेल ना त्याला टाकायची काय गरज आहे आपला अहंकार जो आहे आपला आपली जी वेगळेपणाची भावना आहे ती मिथ्या आहे मिथ्या so म्हणजे काय की आहे असं वाटतंय पण खरंच नाहीये हे जर कळलं तर त्या क्षणी तो अहंकार गळून पडायला पाहिजे ना कारण की इट इज व्हर्च्युअल इट्स मेड अप इट्स ओनली इन अवर माइंड सो इफ यू ओनली रिअलाइज दिस हे फक्त आपल्याला समजून घ्यायचं वी हॅव टू ओनली रिअलाइज दिस इफ यू हॅव टू ओनली अंडरस्टँड दिस पण ते काय होतं की आपण थिअरेटिकली या चिंतनामध्ये असतो तेव्हा आपल्याला ते लक्षात राहतं किंवा कळतं किंवा पटतं परंतु हे चिंतन संपल्याबरोबर लाईफ विज नॉट हॅपनिंग विल कम्प्लिटली फरगेट व्हॉट वी हॅव लर्न ड्युरिंग द गीता चिंतन तर जे गीता चिंतनामध्ये आपण शिकतो ते सगळंच्या सगळं जर आपण कायमस्वरूपी टिकवून ठेवू शकलो तर धॅट इज द आर्ट ऑफ लिव्हिंग ही आहे जीवन कला अशा प्रकारे आपल्याला राहायचं आहे तो मरण रूप महामारीत सापडला होता तो पुन्हा सावध होऊन श्रीकृष्णाच्या बोलड्याकडे लक्ष देऊ लागला काय म्हटले देव ऐसे म्हणिचत आहे देवे अर्जुना तुम्ही माझे हे जाणावे जाण मी आघवे सरलो ग्रासू अर्जुना तुम्ही पांडव तेवढे माझे असल्यामुळे तुमच्या वाचून बाकी इतर सर्वांचा ग्रास करण्याला मी तयार झालो आहे असं तो पक्क समज असे देव त्यावेळी म्हणा नाही पंचमहाभूतांपासूनच तर कुंतीनी हे सगळे पाच पुत्र जन्माला घातले होते ना सो दीज आर द परसॉलिफिकेशन ऑफ द पंचमहाभूत महाभूत और द डेमी गॉड्स म्हणजे धर्मराज जो आहे तो यमराजाचा पुत्र आहे असं म्हणतात राईट भीम जो आहे तो हनुमंताचा पुत्र आहे किंवा वायूचा पुत्र आहे त्यानंतर अर्जुन जो आहे तो इंद्राचा पुत्र आहे आणि नकुल सहदेव जे आहेत ते आर द डेट इज थ्रू इज इट अश्विनी कुमार डू यु नो डस एनिपड यु म्हणजे मला त्याचं डिटेल माहिती नाही परंतु दे आर ऑल बॉर्न आउट सर्टन डेट इज म्हणजे कोणती अश्विनी कुमारांचे अश्विनी कुमारांचे आहेत ना त्याच पडायचा सो माझा अंदाज खरा होता दोघं एकत्र असतात नेहमी त्यामध्ये अश्विनी कुमारांचे असावे असा माझा अंदाज होता तो खरा ठरला सो एनिवे आय डोंट क्लेम टू बी ऑन महाभारत आणि आय डोंट इव्हन वॉन्ट टू बिकम ऑन महाभारत नायदर ऑन गीता आपल्याला ती गीता समजणं आणि तिचा उपयोग आपण आजच्या जीवनात कसा करू शकतो हे बघणं हे जास्त महत्वाचं हिस्टॉरिकल फॅक्ट ज्या असतील त्या असतील त्या आपण आता व्हेरीफाय करू शकू किंवा नाही करू शकणार परंतरी फायदा काय होणार आहे पाच हजार वर्षापूर्वी समजा ही गीता झाली असेल किंवा दहा हजार वर्षापूर्वी झाली असेल किंवा दोन हजार वर्षापूर्वी झाली असेल आता ह्या क्षणी त्याच्यामुळे काय फरक पडतो काहीच नाही आपल्याला त्याच्यातनं त्या कथेमधनं जे तात्पर्य आहे ते शिकायचं वी वॉन्ट टू लर्न द मॉरल ऑफ द स्टोरी दॅट इज आर हिअर अर्जुना तुम्ही पांडव तेवढे माझे असल्यामुळे तुमच्या वाचून बाकी सर्व इतर सर्वांचा ग्रास करायला मी तयार झालो आहे असं तो पक्क समज असं देव त्यावेळी म्हणाल वज वज्रानळी प्रचंडी घे जैसी घापे लोणियाची उंडी तैसे जग हे माझी तोंडी तुवा देखील प्रचंड अग्नीमध्ये ज्याप्रमाणे प्रमाणे लोण्याचा गोळा घालावा त्याप्रमाणे हे जग तू माझ्या तोंडामध्ये पाहिलायस विजेच्या प्रचंड अग्निमध्ये ज्याप्रमाणे लोण्याचा गोळा घालावा जर घातला तर काय होईल तिथे सगळं नष्टच होईल ना इमिजिएटली ते लोणी राहील का त्या लोण्याचं तूप होईल का हा हा सगळं जळून जाईल पूर्ण खाक ठीक आहे ना विजेच्या प्रचंड अग्नीमध्ये प्रचंड अग्नी जेव्हा लोण्याचा हे जग तू माझ्या तोरणामध्ये हे तरी तया माझारी काही भरवसेनी उणे नाही ये वायाची सैन्य पाहिगी जत आहाती तर त्यामध्ये खात्रीपूर्वक काही शिल्लक राहणार नाही हे पहा या सैन्याकडून व्यर्थ बडबड केली जाते ऐसा चतुरंगाची या संपदा करीत महाकाळे सी स्पर्धा वाटिवेची या मदा वळ जे हे जे सैन्याचे समुदाय जमून शौर्य वृत्तीच्या बळाने गुरगुरत आहेत सैन्याचे समुदाय जमवून शौर्य वृत्तीच्या बळाने आहेत ते फक्त गुरगुरत आहेत शौर्य वृत्ती सगळ्यांमध्ये आहे किंवा नाही आहे मला माहित नाही पण आले तर आहे लढायला आणि हत्तींचे थवे आपली सैन्य यमाच्या वरचळ आहेत असं त्यांचं जे वर्णन करतायत हत्तीचे थवे म्हणजे युद्धक्रार हत्ती म्हणाले होते ना हत्ती घोडे उंट सगळे झाले तर ते हत्तींचे थवे जे आहेत युद्धक्रार ते आपली सैन्य यमाच्या वरचळ आहेत असं त्यांचं जे वर्णन करत आहेत यमाच्या वरचळ आहेत कोणी कोणीच नाही आहे हे जे मिळो निया मेळे कुंथती वीरवृत्तीचे निवळे यमावरी गजदळे जताती ती म्हणतात ती सैन्य अशी वर्गना करतात की आम्ही प्रतिसृष्टी करू शपथ वाहून प्रतिज्ञेने मृत्यूला मारू आणि या विश्वाचा घोट भर म्हणती सृष्टीवरी सृष्टी करू आण वाहुनी मृत्यू ते मारू आणि जगाचा भरू घोटू यया आम्ही ही सर्वच पृथ्वी गिळू आणि आकाश वरच्यावर पेटवून भस्म करू इतकंच काय एवढं चंचल वारा एवढा चंचल वारा पण त्याला देखील आम्ही आमच्या बाणाने जागच्या जागी जखडून टाकू एवढ्या वल्गा म्हणजे युद्धाच्या मैदानावर आले असताना तुम्ही ठीक आहे स्वतःच्या लोकांना इन्स्पायर करा स्वतःच्या लोकांची प्रेरणा वाढवा आणि स्वतःच्या तुकडी मधले जे हेल्पर्स असतात ना दे आर द ग्रेटेस्ट मोटिवेटर्स कारण की ते सगळ्यांना मोटिवेट करत तर इथे आपण हत्तींच म्हणत होतो ना की आम्ही प्रतिसृष्टी करू शपथ वाहून प्रतिनिधी मारू मृत्यूला मारू आणि विश्वाचा घोट भरू ठीक आहे ना आणि आम्ही सर्वच पृथ्वी गिळवय आकाश वरच्यावर पेटवून काय इतकंच काय पण चंचलवारा पण त्याला देखील आमच्या बाळाने जागच्या जागी रखडून टाकू पराक्रमाच्या मदावर स्वार झालेले जे सैनिक आहेत असे ते अशा या चतुरंग रूप संपत्तीच्या साह्याने महाकाळाबरोबर स्पर्धा करतात आपण इथे हत्ती कुठे ते हत्तींचे थवे आपली सैन्य वरचड आहेत असं ज्यांचं वर्णन करत आहेत ती म्हणतात की आम्ही प्रतिसृष्टी करू कारण की हत्तीवर बसल्यात ना त्यांना असं वाटतं की आपल्या हत्तींचे धवे यमापेक्षा जास्त शक्तिशाली आहेत म्हणून आम्ही प्रतिश्रुष्टी करू आपण प्रतिसृष्टी तयार करू शकतो का सगळी सृष्टी जी आहे ती भगवंताच्या कृपेने तयार झालेली ना आपण काय नाही करू शकत आपण मृत्यूला मारू आणि विश्वाचा गोड भारू असं ते म्हणतात आम्ही सर्वच पृथ्वी त्यानंतर ओळीमध्ये काय म्हणतात म्हणती सृष्टीवरी सृष्टी करू आण वाहुनी मृत्यू ते मारू आणि जगाचा भरू घोटू यया ओके okay. आम्ही ही पृथ्वी गिळू हे आकाश वरच्यावर पेटवून भस्म करू इतकंच काय एवढंच चंच एवढा चंचल वारा पण त्याला देखील आम्ही आपल्या बाणाने जागच्या जागी जगडून टाकू पृथ्वी सगळीची घेऊ आकाश वरीच्या वरी जाळू का बाणावरी खेळू वार या ते पराक्रमाच्या मधावर स्वार झालेले जे सैनिक आहेत ते अशा चतुरंग रूप संपत्तीच्या साह्याने महाकाळाबरोबर स्पर्धा करतात असं करतात का बोल हतिरे आहुनी तिखट दिसती अग्निपरीस दासट मारकपणे काळकोट कुट महुर म्हणत त्यांचे शब्द शस्त्रापेक्षा तीक्ष्ण आहेत आणि अग्निपेक्षा दाहक आहेत शब्दच आपल्याला खूप लागतात नाही का आणि या शब्दांच्या मारकपणाची काळकोट विषाशी तुलना केली तर काळकोट विषयाला मधुर म्हणावं लागेल काळकोट म्हणजे सगळ्यात विषारी विष असं म्हणतात त्याच्या विषयाशी समजा आपण तुलना केली तर ह्या विषयाला काळकोट विषयाला म्हणजे मधुर म्हणावं लागेल इतकं हे भयानक विष ठीक आहे तरी हे गंधर्वनगरीचे उमाळे जाण पोकळीचे पेंडवळे अगा चित्री व फळे वीर हे अशी जरी ते गर्वाने वल्गना करतायत तरी हे गंधर्व नगरीचे लोटच आहेत किंवा पोकळीचे आहेत अथवा जशी चित्रांची रंगीत पोकळ फळं करतात त्याचप्रमाणे हे वीर आहेत असं समज आपण कधी काही नाही का जुन्या काळी आपण फळ आणायचो प्लॅस्टिकची किंवा अजूनही मिळू शकतो आपल्याला ती बाहेरून दिसायला पूर्ण फळासाठी दिसतात परंतु आतमध्ये पोकळ असतात नाही का अशा प्रकारे हे वीर आहे तसं समज आगा मृगजळाचा पूर आला दळ नभे कापडाचा साप केला या शृंगारुन या खाला मांडील या पहिल हा सैन्य समुदाय म्हणजे मृगजळाचा पूर आला हे सैन्य नाहीये तर कापडाचा साप केलेला आहे अथवा हे समजवून हे सजवून मांडलेलं भूत आहे अशा प्रकारे बत्तीसाव्या श्लोकामध्ये कृष्णानी आणखीन थोडस वर्णन करून सांगितलं स्टॉक शेअरिंग घेअर बोला hmm. एकतीस आणि बत्तीस श्लोकावर हे आहे का चिंतन करण्यासारखं किती भयानक आहे ना एक श्लोक करू आणखीन शेअर द स्क्रीन गो टू चॅप्टर इलेव्हन वर्स नंबर थर्टी तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रुं स्वराज्यसं राज्यं संवृद्धम् मयैवैते निहता पूर्वमेव निमित्तमात्रं भवभौ हे सव्यसाची तू एक निमित्त मात्र हो निमित्त मात्र भव सव्यसाचीन सव्यसाची नावाचं एक नाव असतं बंगाली लोकांनी सौव्यसाची नाव ठेवलं अर्थात त्याला सव्यसाची म्हणतात परंतु ते आहे सव्यसाची देअर फॉर गेटअप प्रिपेअर टू फाईट अँड विन ग्लोरी कॉन्कर युअर एनिमीज अँड एन्जॉय ए फ्लरिशिंग किंगडम दे आर ऑलरेडी पुट टू डेट बाय माय अरेंजमेंट अँड यू सौ्यसाची कॅन बी बट अन इन्स्ट्रुमेंट इन तुला फक्त एक हे काय बनायचं म्हणतात यू बिकम अ टूल उपकरण बनतो फक्त शस्त्र बन माझ्या हातात आणि तू लढ म्हणून तो ओठ मिळी कीर्ती जिंकू निष्कंटक भोगी मी मारिले हे सगळेची आधी निमित्त हो केवळ सव्यसाची हे सव्यसाची तू केवळ निमित्त कारण की यांना मी आधीच आहे मग तू एक काम कर तू यांना मार ह्यांना हरव आणि मग तुला कीर्ती मिळेल तर ती जी कीर्ती आहे ती जिंकून तू निष्कंटक भोगशील इफ यू हॅपन टू बी द मोस्ट पॉवरफुल किंग देव्हरी अदर कंट्री वुड लाइक टू कीप इन इट्स बुक गुड बुक्स नाही का श्लोकामध्ये तेहतीसाव्या श्लोकामध्ये किशोरजी काय म्हणतात बघूया आपण लेट्स सी वॉट इन मुक्त फर्स्ट अर्जुना उठ व मिळव विजय शत्रुंशी दमुनी उपभोग राज्य माझ्याकडून ते आधी मृत तू तर व्हावे मात्र निमित्त अर्जुना आता उठ आणि विजय मिळव उठावे चिपार्था लढावे ही आता तुझ्या शत्रुचा जाण मी मृत्यूदाता निमित्तासी तू मात्र व्हावेची फक्त मेरा मेराची भोगी सुखात त्यांना आता जी राजा ते सुखाने भोग भोगतील ते फक्त तू निमित्त मात्र ठीक आहे म्हणजे तुझ्या हातून जर यांना मृत्यू आला म्हणजे जे सगळे मोठे मोठे योद्धे होते कौरवांच्या बाजूचे त्यांच्या सगळ्यांचा वध मोस्ट ऑफ दम वीआर किल्ड बाय अर्जुन असं म्हणतात अर्थात भीमानी आय थिंक दुर्योधनाला का मारलं होतं तिचा पोट फाडलं होता आणि मग त्यांना रक्त प्यायला होता वगैरे असं सांगितलं होतं त्याने त्याच्या आईला प्रॉमिस करून की ह्या दुशासनानी द्रौपदीची विटंबना केली दुर्योधनाने म्हटलं की तू माझ्या मांडीवर येऊन बस मी त्याची मांडी फोडे अशा प्रकारची प्रतिज्ञा केली तरी अर्जुना केलं आणि ह्या सगळ्या लोकांचा जो ऍक्च्युअल मृत्यू आहे तो काळामुळे होणार आहे त्यामुळे अर्जुना तू स्वतः हे करतोय असं नको समजू तू आपलं कर्तव्य करतो आहेस ते कर्तव्य करत राहा आणि तुला स्वर्ग प्राप्ती होईल म्हणून तू युद्धाला उभार यश संपादन कर शत्रूंना जिंकून समृद्धीयुक्त अशा राज्याचा उपयुक्त उपभोग तू घे हे सर्व मी पूर्वीच मारून टाकलेले आहे हे सव्य साचिन तू केवळ निमित्त मात्र हो र चेष्टविते जे बळ ते मागाची मिया ग्रासिले सकळ आता कोल्हारीचे वेताळ ते से तैसे निर्जीव हे आहाती यांच्या बाह्य स्वरूपापेक्षा यांच्या बाह्य स्वरूपाशिवाय ज्या सामर्थ्याने ते हालचाल करतात ते सर्व सामर्थ्य मी मागेच नाहीच केलं आहे आता हे सर्व वीर मातीच्या चित्रातील वेतळासारखे जिवंत हालविती दोरी तुटली तरी तिये खांबावरील बहुली भलतेणी भलतेने लोटिली उलथोणी पडती खांबावरच्या बाहुल्यांना हलवणारी दोरी तुटली म्हणजे त्याने हवे त्या बाहुल्याला ढकललं असता त्या उलथून पडत तैसा सैन्याचा यया बघा मोडता वेळू न लगेल लग पैगा म्हणून उठी उठी वेगा शहाणा होई त्याप्रमाणे सैन्याचा हा आकार नाहीसा करायला काहीच वेळ लागणार नाही एवढा करता अर्जुना शहाणा हो आणि लवकर उप मग काय म्हणतात तो गो नि अवसरे घातले मोहनास्त्र एकसरे मग विराटाचे महाभेडे उत्तरे आसडूनी नागविले विराट राजाच्या गायी हरण करायला जेव्हा हे कौरव मत्स्यदेशात आले होते त्यावेळेला सरसकट सर्वांनाच तो मोहनास्त्र घालून म्हणून विराटाच्या अतिशय भित्र्या अशा उत्तर नावाच्या मुलांनी सुद्धा जशी सर्वांची वस्त्र हिसकावून त्यांना लग्न केलं आता हे त्याहून निपटारे झाले निवटी आईते रण पडिले घेई यश रिपू जिंतले एकलेनी अर्जुनी आता हे त्यापेक्षाही ते तेजोहीन झालेले आहेत व आयता युद्धाचा प्रसंग आले आहे तर तू त्याला मार आणि एकट्या अर्जुनाने शत्रू जिंकले असं यश मिळव आणि कोरडे यशची नोहे समग्र राज्यही आले आहे तू निमित्त हो ये सव्य साची, आणि ह्यात केवळ रिकामा यशच मिळणार आहे असं नाही ते संपूर्ण राज्य देखील त्यात आलेलं आहे अर्जुना तू केवळ नावा नावाला कारण मात्र हो ठीक आहे याच्या तो श्लोक आहे चौतीसावा तो घ्यायचा आहे आपण आज की आणखी थांबू थोड्या वेळ एकतीसाव्या श्लोकाबद्दल जर आपल्याला काही चिंतन करायचं असलं त्यामुळं स्टॉक शेअरिंग घ्या बोला जर तुम्हाला काही याच्याबद्दल विचार करायचा असेल चिंतन करायचं तर नाही तर मग चौतीसावा श्लोक चौतीसाव्या श्लोकामध्ये काय म्हणतात भगवान भगवान म्हणजे आपले गुरुदेव द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच कर्णन तथा ज्ञान पियोध मया, मया हस्त मया हस्त मया हतास्तिष्ट याचा अर्थ हा आहे विद्रोण भीष्म जयद्रस कर्ण अँड अदर ग्रेट वॉरियर्स हॅव ऑलरेडी बीन डिस्ट्रॉयड बाय मी मी तुला डिस्ट्रॉय केलेलं आहे हे मी तुला दाखवलं विश्वरूपामध्ये मग दे फॉर किल देम

द्रोणास भीष्मास जयद्रथास कर्णादिवीरा रणा गणात मी मारिलेल्यास फिरो निसारिरो मारी निशंक झुंजे तय जयतो तुझा तुझाची द्रोणास भीष्मास जयद्रथास कर्णादिवीरास रणा गणात मी मारलेल्यास मागे निशंक झुंजे जय जयतो तुझाची तुझाच मारायचे परंतु युट बी पेशंट तर मुक्त शामध्ये काय म्हणतात चौथी सवा श्लोक मी आधीच वधिले भीष्म द्रोण समस्त महारथी जयद्रथ कर्ण तू त्यासी मारावे शोक नसावा तू लढून त्यांचा नाश करावा असं आपल्या गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आपल्या लढाया आपण स्वतः लढायला पाहिजे आणि आपल्या समोर जर शत्रू आला तर तुम्ही त्याचा प्रतिकार करा आणि स्वतःहून कोणाची काहून उगीच्या उगीत जाऊन उरापत नाही काढायची नाही का ज्यांचं जसं चाललंय चालू दे आपण आपल्याला जे कम्फर्टेबल वाटतं जे सोयीचं आहे जे अफोर्डेबल आहे त्याच्यामध्ये आपण भागवायचं जेवढी चादर असेल तेवढे पाय पसरायचे म्हणजे मग आपल्याला व्यवस्थित झोपता येईल थीगे? उठावे उठावेची पार्था लढावे ही आता तुझ्या शत्रुचा जाण मी मृत्यूदाता निमित्तासी व्हावे तू मात्र फक्त निमित्ताशी तू मात्र व्हावेची फक्त मेरा जजे जे ची भोगी सुखात कृष्ण म्हणतोय की ज्याला राज्य मिळतील ते भोगात आणि सुखात राहतील तसं नाही आहे मी आधीच वधिले भीष्म द्रोण समस्त महारथी जयद्रथ कर्ण तू त्यासी मारावे शोकर सावा, तू लढो त्यांचा अन्न करावा मग संजय म्हणाले की अर्जुनाने हे ऐकले मग शरीर त्याचे कापू लागले नमन करोणी करोनी तो श्रीकृष्णाशी विनम्र भावाय असे म्हणे त्यासी संजय म्हणाला अर्जुना हे ऐकलं मग शरीर त्याचं कापू लागलं कंप भर बिकॉज ऑफ एक्साइटमेंट नमन करणे श्रीकृष्णाची काय विचारला विनम्र भावानी असं म्हणाला काय म्हणाला ते आपण पुढच्या किशोरजींनी काय लिहिलंय ते बघू फर्स्ट गो टू सार्थ ज्ञानेश्वरी चौतीस नंबर ना द्रोणंच भीष्मंच जयत्रण तथान्ञान पिध वीरा मया हता स्वत जहिमा व्यथिष्ठा युद्ध द्रोण भीष्म कर्ण तसेच इतरही युद्धातले वीर मी मारले ठार ठाकर भिव नकोस युद्ध कर प्रतिपक्षींना तू जिंकशील प्रतिपक्षीयांना तू जिंकशील द्रोणाचा पाडू न करी भीष्माचे भय न धरी कैसेनी कर्णावरी परजू हे ना म्हण द्रोणाची पर्वा करू नको भीष्मांचं वय म्हणजे भय धरू नकोस हे कर्णावर वा, शस्त्र कसं चालू शकत असं मन, असं म्हणू नकोस कोण उपाय जयद्रथा की जे हे न वस्तू चित्त पूजे आणि कही आधी जेथे जेथे जे जे नाका वीर जयदेथा करता काय उपाय करावा याविषयी तुझ्या बुद्धीला विचार करायचं काही साधन काही कारण नाही आणखी वरील प्रमाणे जे नावाजलेले वीर आहे इतकं सगळं सैन्य त्याच्याकडे आहे तेही तेही एक एक आघवे चित्रींचे सिंहाडे मानावे जैसे बोलोनी हाते घ्यावे पुसो ते देखील एक एक पाहिलं तर सर्वच भिंतींवर काढलेल्या सिंहाच्या चित्रासारखे ओल्या हाताने पोसून घेण्या योग्य आहेत काहीसा युद्ध मिळावा हा ते देखील एक एक पहिले तर सर्वच भिंतीवर काढल्या सिंहाच्या चित्रासारखे ओल्या हाताने पोसून घेण्याला योग्य असं समज यु हॅव टू सिंप्लिफाय युअर लाईफ टू दॅट एक्सटेंड अर्जुना अशी वास्तविक स्थिती असताना युद्धाचा समुदाय तो काय उरला आहे हा सर्व नुसता आभाळ पोकळ देखावा आहे बाकी बाहेरील देखाव्याशिवाय इतर बल मी सर्व नाहीचं केलं आहे सर्व नाही केलं जेव्हा तुवा देखिले हे माझी वदनी पडले तेव्हाची याचे आयुष्य सरले आता रिघी रीती सोपे ज्या वेळेला तू हे सैनिक माझ्या तोंडात पडत असना पाहिले त्याच वेळेला या सर्वांचं आयुष्य संपलं असं समज कारण आत हे पोकळ स्वप्नाप्रमाणे राहिले आहेत म्हणून 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 वहिला उठी मिया मारिले तू निवटी न रिगे शोक संकटी लिया म्हणून लवकर उठ मी यास आतून मारलेला आहे आणि तू यास बाहेरून मार आणि नसत्या मिथ्या शोक संकटात पडू नकोस आपण ही आडखळा की जे तो कौतुके जैसा विंधोनी पाडिये तैसे दिखागा तुझे दे निमित्त आहे आपणच निशाण उभं करावं आणि आपणच त्याच कौतुकाने बाण मारून ते खाली पाडावं या जसे बाण हे निमित्त मात्र आहे आणि त्याचप्रमाणेच मी ह्या सर्व सरांमध्ये मला उत्पन्न केलं आणि मीच मारलंय बघा ज्याप्रमाणे ही बाहेरची सृष्टी निर्माण केली त्याचप्रमाणे मी आतली पण सृष्टी निर्माण केली आहे त्या बाणांप्रमाणे ह्या तू केवळ निमित्त मात्र आहे समज किती चांगली ऑफर बापा विरुद्ध जे जाहले, ते उपजताची वाघे नेले आता राजेशी संचले यशतू भोगी बाबा अर्जुना तुझ्या हिताला विरुद्ध असं जे काही एक उत्पन्न झालं होतं ते उत्पन्न होता क्षणीच वाघाने नेलं उत्पन्न झाल्याबरोबर ते नाही झालं आता वाटेतील काटा आयताच निघाल्यामुळे तुला मिळालेल्या राज्यासह तू यश भोग सावयाची उतत होते दायाद आणि बळीये जगी नुर्मद ते वधिले विषद साया सुना लागता तुझे भाऊ बंद स्वतःच स्वहाताच गर्वाने फुगून गेले होते व जगामध्ये बलवान व मधोन्मत झाले होते मधोन्मत्त म्हणजे काय का आधीच आपण राईटला गेलो आणि आपण आपण तुझे भाऊबंद स्वतःच स्वभावतास गर्वाने फुगून गेले होते व जगामध्ये ते बलवान व मधोन्मत्त झाले होते मधोनमत्त म्हणजे असे हत्ती मधोन्मत्त होतात ना दारू प्यानंतर तस त्याच त्यास, त्यास मुळीच आयास न लागता तू साफ नाही सकेलस मुळीच आयास म्हणजे प्रयास प्रयत्न न करता सुद्धा त्यांना तू सहज नाही सकेल ऐसिया या गोष्टी विश्वाच्या वाकपटी लिहूनी घाली किरीटी जगा मागी जगा माझी अर्जुना ह्या जगामध्ये अशा सर्व ह्या सर्व गोष्टी जगताच्या वाचारूपी पटावर लिहून ठेव हो। लिहून ठेव ह्याच्यानंतर हो। आपल्याला संजय प्रश्न विचारा परंतु तो आपण पूर्ण प्रश्न प्रश्न त्याचं चिंतन करायचं का पुढच्या पाच मिनिटांमध्ये आहे वी हॅव फाय मोर मिनिट्स राईट सो लेट्स डू द नेक्स्ट वर्स ऑल्सो तर संजय काय म्हणाला ते आपण पहिले प्रभुवाद काय म्हणतात त्यामध्ये पाहू संजय वाच

नमस्कारत्वा भूय एवाह कृष्णं सगद गदन सगद गदं भीत भीत प्रणम्यं ते भीत भीतो नमस्कार करता सांगितले संजय सेड टू धृतराष्ट्र ओ किंग आफ्टर हियरिंग दीज वर्ड्स फ्रॉम द सुप्रीम पर्सनालिटी ऑफ गॉड हेड द ट्रेम्बलिंग अर्जुना ऑफर्ड ओबिसेंसिस विद फोल्डेड हैंड्स अगेन एंड अगेन एवढं विश्वरूप बघितल्यानंतर अर्जुन सारखा सारखा त्याला नमस्कार करत होतो ही फिअरफुली स्पोक टू लॉर्ड कृष्णा इन फॉल्टरिंग फॉलोस नंतर मग तो खूप हळूहळू आवाजामध्ये कृष्णाशी बोलायला गेला गीताई काय म्हणते अश्लोकाबद्दल गीताई म्हणते की संजय म्हणाला ऐकू निहे हे कृष्ण रूप ऐकून हे अर्जुन कृष्ण वाक्य भ्याला जसा कापत हात जोडी कृष्णा बंधू पुनश्च बोले लवून तैथ तेथ गळा भरूनी हे ऐकून कृष्ण वाक्य हे ऐकून हे अर्जुन कृष्ण वाक्य वाक्य सगळी वाक्य हे ऐकली भ्याला जसा कापत हात जोडी अर्जुनाने हे कृष्ण वाक्य ऐकलं नंतर मग तो, तो भ्याला मग कापत हात जुळत बोलला काय म्हणाला कृष्णास बंधुनी पुनुष्च बोल नमस्कार करून त्याला काय म्हणाला त्याचा गळा भरून भरून आला म्हणजे इन संजय म्हणे अर्जुनाने हे ऐकले मग शरीर त्याचे कापू लागले नमन करोनी तू श्रीकृष्णाशी विनम्र भावेत असे म्हणे त्यासी काय म्हणाला विल फाइंड आउट वृत्त बे म्हणता संजय म्हणाला असे बोलिले कृष्ण अहिकीत पार्थ, सुटे कम शरीरास तेथ उभा हात नमोनी शिरासी म्हणे भीत भीत असं बोललं कृष्ण एकतोय पार्थ काय एकतोय सुटे कंप त्याच्या इकडे त्याला कापर भरलं उभा तोची जोडून आहात काय म्हणाला नमुनी शिरासी म्हणे भीत भीत, भीत। भीड आहे ना आपल्या गुरु बद्दल त्यांना so the... अरे ते आपण बंद केलं काय संजय म्हणाला श्रीकृष्णाचं भाषण ऐकून भयाने कापत असलेला व हात जोडलेला अर्जुन भयभीत होताचा साष्टांग नमस्कार घालून पुन्हा म्हणाला काय म्हणाला श्रीकृष्णाला सद्गतीत वाणी म्हणाला ऐसी आघवीची हे कथा तया अपूर्ण मनोरथा संजय सांगे कुरुनाथा ज्ञानदेवो म्हणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे ही सर्व हकीक त्या मनोरत पूर्ण न झालेल्या कुरुदेशाच्या राजाला धृतराष्ट्राला संजय सांगतोय काय सांगतोय मग सत्य लोक निगंगा जळ मग सत्य लोक निगंगाजळ सुटलिया वाजत खळाळ तैशी वाचा विशाळ बोलता तया मग ज्याप्रमाणे गंगेचं पाणी सत्य लोकापासून सुटलं सुटलं असता सारखं खळखळ खळखळ वाजतं त्याचप्रमाणे तो श्रीकृष्ण बोलत असताना गंभीर वाणीचा खळखळ आटाने चालला होता कुठला गंभीर वाणीचा ओघ चालला होता तर आपण बघूया ना तरी महामेघांचे उमाळे घडघडीत गड़ एके वेळे का घुमघुमीला मंदिरा क्षीरा अब्धी जैसा अथवा मोठमोठ्या मुट मेघांचे लोट एकाच वेळेला उठले असता जसा गडग्राट व्हावा किंवा मंदर पर्व मंदर नावाच्या पर्वताने क्षीर समुद्रामध्ये ज्याप्रमाणे मंथनाचा एकसारखा घुमावा दॅट इज बेटर तर क्षीरसागरामध्ये आपण जो मंदार वृक्ष आहे मंदर वृक्ष त्याचा आपण काहीतरी वस्तू बनवून आणणार आहे घुसळण्यासाठी आणि एकेका डोंट नो शंभर शंभर लोक असतील कदाचित इकडून तिकडून हलवायला रोळी अर्थात ते मशीनजी पण करता येऊ शकतो पण आय थिंक द लास्ट टाइम आय सॉ इट ऑन ऑन द मूवी स्क्रीन इट लुक्स लाईक ते स्वतः करतायत सगळं ठीक आहे गंभीर महानादे हे वाक्य विश्वकंदे बोलिले अगाधे अनंत रूपे त्याचप्रमाणे अगाध व अनंत रूपधारी विश्वाचं कारण असलेल्या श्रीकृष्णाने गंभीर अशा मोठ्या शब्दाने भाषण केले ते अर्जुने मोटके ऐकले आणि सुख की भय जुणावले हे नेणो परी कापिल नले सर्व अंग तयाचे ते अर्जुनाने थोडस ऐकलं नाही तो सुखाचा मना किंवा भीतीचा मना दुप्पट जो झाला कशाचा माहिती नाही परंतु एवढं खरी कि त्यामुळे त्याच शरीर सर्व थरथर कापायला लागलं ओके सखोलपणे वळली मोठ आणि तैसेची जोडले कर संपुट वेळोवेळा वे ललाट चरणी ठेवी त्याला झालेला सुख अथवा भय थेट हृदयापर्यंत जाऊन भिडल्यामुळे तो आपापल्या आप पायावर पायापर्यंत लावला आणि त्याच सपाट्यात कस तरी करून त्याने हात जोडले आणि तो आपलं मस्तक पुन्हा आपल्या प्रभूच्या पायावर ठेवू लागला काय म्हणाला चिका ही देवीची काही बोलो बाय काय तव गळा बु ठावे देवीची काही बोलो जाय तव गळा बुजाला ठाये हे सुख की भय होणे हे विचारा तुम्ही ह्याच प्रमाणे काही बोलण्याचा प्रयत्न करावा तो त्याचा कंठ भरून राही हे सुख झाण्याचं लक्षण आहे की भीतीच आहे ह्याचा तुम्ही आपल्या मनातच विचार करून निर्णय घ्यावा असं ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात काय म्हणतात परितेवा परितवे देवाचे बोले अर्जुन हे जहाले पदावरून हि देखले श्लोकींची या मिश्रकणा लोकिंची आमिश्र कणा व्हायचे ठीक आहे ना मग तसा श्री श्रीकृष्णाच्या चरणाला नमस्कार करून म्हणाला महाराज आपण असं बोललात आपण कुठे फिनिश करेक्ट आता आपण छत्तीसाव केला याप्रमाणे काही बोलण्याचा प्रयत्न करावा तो त्याचा कंठ भरून राहील हे सुख झाल्याचं लक्षण आहे की भीतीचं झालं ह्याचा तुम्ही आपल्या मनातच विचार करून निर्णय घ्यावा असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगतात परी तेव्हा देवाजीनी बोले अर्जुना हे ऐसे जाहले, मिया देखले परंतु देवाने केलेलं भाषण ऐकून अर्जुनाची ही अशी स्थिती झाली हे श्लोकाच्या वरील म्हणजे भीत आणि प्रणमे या पदावरून जाणवत मग तैसाची भळभेण पुढती जोहारुनी चरण मग म्हणे जी आपण ऐसे बोलय ती मग तसाच भीत भीत कृष्ण पुन्हा श्रीकृष्णला चरणा नमस्कार म्हणाला महाराज महाराज आपण जस बोललात पण ह्याच्या परीकृताशी बोलायचं आहे ते आपण कसं बोलू शकू हा प्रश्न आपण पस्तीसाव्या शोकापर्यंत आज पुढच्या वेळेस पासून आपण छत्तीस सदतीस अडतीस जेवढे तेवढे करू तर त्यांनी फायदा होतो असं म्हणतात सो विल आणि काही प्रश्न कोणाला द स्क्रीन हिअर यू आर मोस्ट वेलकम टू टॉक टू मी बोला कोणाला काही आहेत का प्रश्न नसतील तर प्रार्थना म्हणू ओ पूर्ण मद पूर्ण मिदम पूर्ण पूर्ण पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति 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 हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः वेळेस आपण पुन्हा भेटू शुक्रवारी